आजच्या दिवसातील ही चौथी मॅच पाहायला मिळते. एका दिशेला करंजी संघ तर दुसऱ्या दिशेला लुमनेकल संघ. प्रथम तर टॉस विन केला या ठिकाणी बीसीसी करंजी संघाने, आणि प्रथमतः या ठिकाणी जर विचार केला तर क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाच षटकांचा सामना आहे. तिकडे संपले बिस्लरी बघ. सलाम. हॅलो. मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी मॅच रंगते. आजच्या दिवसातील ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका दिशेला बीसीसी करंजी संघ तर दुसऱ्या दिशेला लुमनेकल संघ. लुमनेकल संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला सूरज, नॉन स्ट्राईकला तेजेश. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये ज्यांना अव्वल क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तो संघ आज या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बेट करून गेला जावली एक्सप्रेस. या ठिकाणी निलेश भल्लारे भिल्लारे यांचा चेंडू, पहिला चेंडू डॉट चेंडू सरळ एष्टी रक्षक यांच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. सूरज यांना बीट केले त्या ठिकाणी. मात्र सूरज यांची खेळी आम्ही गतवर्षी पाहिली. चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटिंगमधून, चांगले षटकार चौकार पाहायला मिळाले होते. तर यावर्षी देखील पाहायला मिळतील का? आता मात्र चांगला चेंडू आहे. चेंडू जातोय त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मात्र अंकित केली जाईल आणि एका धावेने आपल्या संघाचा श्रीगणेश केला जातोय. श्रीगणेश होतोय लुमनेकोल संघाचा. सूरज आणि तेजस ही जोडी आपण जर पाहिली गतवर्षी, जर याच चषकामध्ये अतिशय अप्रतिम सलामी जोडी म्हणून पाहिलं गेलं होतं आणि चांगली फलंदाजी केली देखील होती 2022 मध्ये. आता मात्र वर्ष नवीन आहे, संघ नवीन आहे, मैदान मात्र तेच आहे. याच मैदानावरती ही कामगिरी गतवर्षीप्रमाणे ठेवेल का लुमनेकोल संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखणार का? हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण जर विचार केला तर जावली तालुक्यातून एक नावाजलेला संघ बीसीसी करंजे, आणि त्यांच्यासमोर जो गोलंदाज आहे ना तो जावली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो मात्र निलेश भिल्लारे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हातळतोय. राईट मोर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी स्वार होतोय. आता मात्र चांगला फटका. टायमिंग बरोबर आहे, परफेक्ट टायमिंग. स्क्वेअर लेगच्या दिशेने बिग 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 असमानी टोला. सहा धावा सूरजाच्या बॅटिंगमधून आपण पाहिला तर एक षटकार पाहायला मिळाला. नक्कीच मी या गोलंदाजाबरोबर गोलंदाजाविषयी चर्चा करेन. जी नवी मुंबई प्रीमियर लीग चालू आहे त्या प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू खेळताना दिसतोय. परंतु चांगला खेळ देखील राहिला त्यांच्या माध्यमातून. आज गावासाठी या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिले दोन चेंडू चांगले खेळून काढले. मात्र पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसरा चेंडू डॉट, नंतर टाकलेला हा प्रहार. इथे मात्र खराब चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रेशर थोडंसं आलं एक्सप्रेस जावली एक्सप्रेस या ठिकाणी निलेश भिल्लारे यांच्यावरती, कारण की या गोलंदाजाकडे क्षमता आहे. तू जर मला षटकार मारला तर तुझी विकेट घेणं देखील या गोलंदाजामध्ये क्षमता आहे. ती क्षमता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु सूरज देखील एक ताबडतोब फलंदाज आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धावा करण्याचा विक्रम देखील आहे त्यांच्या नावावरती. या ठिकाणी थोडंसं हलक्या त्याने चेंडू लेगच्या साईडला खेळला. त्या ठिकाणी एक धाव मात्र कम्प्लीट केले. या ठिकाणी फलंदाजाने हेरला. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होताना बीसीसी करंजी संघाकडून पाहायला मिळालं. आणि या चुकीचा फायदा या दोन्ही फलंदाजाने पूर्ण केला. एक धाव होती त्या ठिकाणी, दोन धावा कम्प्लीट केल्या. आणि या दोन धावे बरोबर
धाव फलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते ही जोडी सूरज आणि निलेश। सूरज आणि तेजस धाव संख्या झाली 10। आता मात्र चांगला चेंडू आहे का पंच या ठिकाणी काय सांगतील। नक्कीच थोडेसे फलंदाज ऑफ स्टंप वरती शफल झाले आणि शफल झाल्यानंतर अशा पद्धतीचा चेंडू हा वाईट देता येत नाहीये म्हणजे पंच देखील चांगले तात्पर्य सकाळपासून रखरख त्या उन्हामध्ये पंचांची भूमिका पार पाडताना दिसतायत। पूर्ण शशी साटम सर यांचं पॅनल आज मैदानामध्ये दाखल आहे। अतिशय चांगले रुपेश सावंत आहेत त्यांच्याबरोबर सहकारी पहिलं षटक या ठिकाणी संपले। पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर या ठिकाणी लुमनेकोल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती। आता मात्र अतुल कांबळे गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय। पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी अतुल कांबळे येतोय आणि बॅटिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईकला आहे तेजस आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करणार। आज लुमनेखोल संघ जर पाहायला गेला तर परळी विभागातून एक टॉपचा संघ पाहायला जातो त्याच पद्धतीचा संघ जर जावली तालुक्यातून देखील पाहायला जातो तो हा बीसीसी करंजे हा देखील टॉप संघ आहे। या दोन्ही संघांमध्ये चुरस देखील आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल। या ठिकाणी फुलटा चेंडू आहे कॅचची संधी आहे त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये रणजित पवार त्या ठिकाणी होते उत्कृष्ट सॉरी अभिषेक त्या ठिकाणी तैनात होते। झेल टिपला चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर तेजस माघारी परततोय तंबूच्या दिशेला माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याची जागा भरून काढण्यासाठी आता जातोय तो तनय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। जी अपेक्षा आपल्याला तेजसच्या फलंदाजीतून पाहायची होती पाहायला मिळणार होती परंतु थोडंसं नाराज करून जातोय या ठिकाणी लुमनेखोल संघाला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला जाणार आपल्याला पाहायला मिळतोय तो नाही त्यांना कान मंत्र देत असताना साथीदार नॉन स्ट्राईक एंडला खेळतात ते मात्र सूरज एक षटकार त्यांच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळालाय। या षटकामध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळाली ती अतुल कांबळे यांनी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती बीसीसी करंजे संघाकडून। पुन्हा एकदा निघाला या ठिकाणी अतुल कांबळे आपल्या गोलंदाजीवरती इथे मात्र चांगला चेंडू फलंदाजाला बेट करून गेला मात्र त्या ठिकाणी डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय डीच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती। दुसरं षटक चालू आहे दोन चेंडू अद्याप झाले त्या षटकामधले। आता मात्र चांगला फटका आहे चेंडू हवेमध्ये झेलची संधी आहे इथे काय घडतंय स्वतः गोलंदाज चेंडूवरती गेले होते त्या ठिकाणी विचार केला तर झेलची संधी होती मात्र थोडासा अवघड झेल होता सोपा करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता प्रयत्न केला होता। क्रिकेटमध्ये प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाहीये। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा अतुल कांबळे निघालाय गोलंदाजी मार्गवरती राईट मोर द विकेट मारा करेल सूरज यांच्यासाठी। आता मात्र खराब चेंडू होता येथे काय घडतंय जेलची संधी आहे का मोठा मासा हाती लागेल का परंतु या ठिकाणी विचार केला तर संधी प्राप्त करतायत गोलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण साथ देत नाहीयेत परंतु अवघड झेल असे टिपले जातात क्रिकेट मॅच मध्ये अशी जर का अवघड झेल आपण जर का टिपले तर आपला आत्मविश्वास अनेक चांगला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये परंतु या ठिकाणी दोन चेंडूवरती दोन झेल होते अवघड होते परंतु या ठिकाणी आपण जर विचार केला तर फलंदाजांचं या ठिकाणी लक पाहायला मिळते। अतुल प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करतोय जरूर परंतु यश मात्र त्यांच्या वाटेला येत नाहीये। पुन्हा एकदा निघालाय आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपात तेथे एक धाव मात्र मिळेल लेग बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक धाव मात्र पाहायला मिळते।
धाव संख्या झालेली आहे 14। बीसीसी संघाकडून दुसरा षटक हाताळण्यासाठी अतुल आता मात्र शॉर्टपिच पद्धत चेंडू लेग साइडला भिरकावला, त्या ठिकाणी ग्राउंड शॉट खेळला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड केले तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल। षटक क्रमांक या ठिकाणी दुसरा संपते, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र 2 षटक संपले, 2 षटकाच्या अखेरीस या ठिकाणी लोमणेकुल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 15। अद्याप 3 षटक शिल्लक आहेत, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूंमध्ये लोमणेकुल संघ किती धावा जमा करेल, कारण की क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर संघाच्या विजयासाठी कधी लढावं लागतं तर कधी मात्र झगडावं लागतं, संघाच्या विजयासाठी कधी लढावं लागतं तर कधी मात्र झगडावं लागतं, यासाठी ही मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण जो पाहतोय ना ती झगडते धावांसाठी, या धावा जमवण्यासाठी ही जोडी मात्र झगडताना पाहायला मिळते। नवीन गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, जे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या होत्या, तोच आता झावली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय, रणजित सॉरी निलेश बिल्लारे स्ट्राईक एंडला पाहतोय, लोमणेकुल संघाचा तने स्ट्राईकला आहे, सूरज मात्र नॉन स्ट्राइकला आहे। आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पंच कॉल करतात, व्हाइट कॉल येईल आणि या ठिकाणी एक धाव अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते। अनिल सर असतील, रुपेश सर असतील, विजय सर असतील, हे देखील आज मैदानात रखरखत्या उन्हांमध्ये आज पंचांची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतात आपल्याला। सांगितले आता मात्र चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी आहे, त्या ठिकाणी कोण झेल घेणार, अतुल मात्र चांगली कॅच घेतोय या ठिकाणी आणि या ठिकाणी फलंदाज माघारी परततोय तो मात्र तने। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, रुपेश तने यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत, परंतु या ठिकाणी कौतुक केलं जाईल करंजी संघाकडून, कोणताही मोठा फटका घेण्यासाठी प्रवृत्त करत नाहीयेत, फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम करतायत त्या ठिकाणी, गोलंदाज निलेश भिल्लारे असेल, अतुल कांबळे असेल आणि त्यांना साथ देत आहेत ते मात्र क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं असेल तर क्षेत्ररक्षकांना चांगली कामगिरी करावी लागते, प्रत्येक चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न करावा लागतो, चांगले चांगले उंच उंच कॅचेस देखील पकडावे लागतात, त्यामुळे गोलंदाजाचं मनोबल वाढलं जातं आणि येणारे चेंडू हा तो गोलंदाज कॉन्फिडन्सने टाकू शकतो, परंतु या ठिकाणी जर विचार केला तर लोमणेकुल संघ थोडासा अडचणीत आहे, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं पहिल्याच षटकामध्ये जो षटकार मारला ना सूरज यांनी तो देखील नॉन स्ट्राईकला उभा आहे, त्यांच्या बॅटिंगमधून मोठे मोठे फटके येण्याची क्षमता आहे, परंतु असं आता मात्र चांगला शॉट आहे, गॅप सिलेक्शन शोधले, ग्राउंड शॉट खेळला, त्या ठिकाणी रणजित पवार आहे, एक धाव मात्र अंकित केली, एका धावेबरोबर धाव फलक हळूहळू पुढे जाते, धाव संख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती। क्षेत्ररक्षण मध्ये थोडस फेरबदल करत असताना निलेश बिल्लारे स्वतःच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण सजवतायत, आता मात्र या ठिकाणी काय घडेल, या ठिकाणी पहा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल, एकेरी दुहेरी धावा घेत असताना लोमणेकुल संघ हळूहळू पुढे पुढे चालतोय, धावसंख्या जाते ती 18 या धावसंख्येवरती। दोन्ही खेळाडूंबद्दल विचार केला तर जावली एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे तो निलेश भिल्लारे, त्यांच्या समोर सूरज, आता मात्र या ठिकाणी भेट केलंय, थोडासा चेंडू स्लोअर पद्धतीचा होता, त्या ठिकाणी भेट केलं गोलंदाजाने फलंदाजाला, मात्र एक धाव रोखू शकत नाहीयेत
आणि एकेरी दुहेरी धावा घेत असताना हळूहळू पाठलाग पुढे पुढे घेऊन जात आहेत। धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती। तिसरा षटक चालू आहे, अद्याप धाव संख्या हळूहळू कसवच्या गतीने पुढे जाते, परंतु एक फटका मोठा आला होता पहिल्या ओव्हर मध्ये। आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अकूट टप्प्याची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। थोडासा बाउन्स चेंडू मध्ये पाहायला मिळाला, फलंदाजांना बीट केलं। इथे मात्र एक धाव कंप्लीट केली गेली, लेग बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव कंप्लीट होते आणि एकेरी दुहेरी धावा करत या ठिकाणी लुमनी गोल संघ हळूहळू पुढे जातोय खरा, परंतु आपण जर विचार केला तर गोलंदाज निलेश भिल्लारे याचं कौतुक केलं जाईल। तसेच अतुल कांबळेने देखील चांगली होर टाकले, आपल्या संघाला 100% गोलंदाजीच्या जोरावर याच्याकडे जिंकण्याच्या माणसाने आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात। आता मात्र चांगला फटका आहे, त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, त्या ठिकाणी रणजित सत्यम आहे, चेंडू फील्ड करेल। तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धावेबरोबर या ठिकाणी षटक क्रमांक तिसरा संपतोय। तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती। आता मात्र शेवटचे दोन षटक आणि ही दोन षटक कोण हाताळणार, या 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करणार। आता मात्र फलंदाज या ठिकाणी सूरज आणि रुपेशला हात खोलावे लागतील, चांगले चांगले फटके मारावे लागतील। गोलंदाजी मार्क वरती येतोय बीसीसी करंजी संघाकडून रतन। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज, राईट ओवर द विकेट मारा करतोय तो, मात्र या ठिकाणी पहा लेग स्टंपच्या वरून चेंडू जातोय। पंचांकडे दाद मागतायत खरी, परंतु आम्हाला देखील इथून दिसतंय चेंडू वाईट नाहीये आणि इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय रतन यांच्या माध्यमातून। आपण जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली ती निलेश भिल्लारे, अतुल कांबळे त्यांच्या पाठी मागून आता जो गोलंदाज टाकतोय ना पावलावरती पाऊल ठेवून, तो मात्र या ठिकाणी रतन, जशास तसं उत्तर मिळेल का। आता मात्र चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे, अतुल कांबळे झेल खाली येतोय, झेलची मोठी संधी आणि झेल मात्र चांगला पकडला गेलाय। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। अरे पण कधी पैसे दिले त्याला पंचांना, दोघांना जेवणाला पंचांना आणून दिलं जेवण, तर याला काय त्याला नाही आलं। पहिले 700 रुपये घेऊन गेला तो, आता 1500 रुपये घेऊन गेला। पुन्हा एकदा रतन निघालाय त्यासाठी। आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू आणि या चांगला चेंडूला आपण जर पाहिलं गेलं तर अतिशय अप्रतिम गोलंदाजी राहिली ती नर्तन यांच्या माध्यमातून। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अनिकेत, चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट आहे कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षण फील्ड करतोय। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 घरामध्ये। थोडासा स्लोअर पद्धतीचा मंद गतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। बीसीसी करण जे गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते, चांगला फटका आहे या ठिकाणी, साऊंड बॅटीमधून चांगला निघालाय, अप्रतिम क्वालिटी दर्जेदार फटका येतोय या ठिकाणी। चेएमसीसी चषक 2022 मध्ये ब्रँडेड षटकार 6 धावा। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती। मी म्हटलं होतं सूरज थांबणार नाहीये, सूरजला स्ट्राईक देणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी शेवटची दोन षटक शिल्लक आहेत आणि ही षटक जर सूरज खेळतोय ना तर नक्कीच 50 या आकड्यापर्यंत नक्कीच लुमने खोल संघ जाऊ शकेल। परंतु या ठिकाणी रतन यांच्यावरती हल्ला चढवलाय जरूर, नेक्स्ट चेंडू कशा पद्धतीचा हाताळणार
आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, जेलची संधी आहे, तिथे कोणतीही चुकी करत नाहीये आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सत्यम जेल पकडतोय. जसं तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी षटकार मारला त्यानंतर मात्र फलंदाजाला ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टाकला गेला आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर सत्यम इथे कोणतीही चुकी करत नाहीये आणि माघारी पाठवलंय ते मात्र सूरज यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्वप्नील. या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, फलंदाजाला बेट केलं गेलं. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक धाव मात्र कम्प्लीट केली गेली. रतन यांचं षटक अद्याप संपलेलं नाही आहे, चालू आहे. या ठिकाणी रतन यांचं षटक संपलं, शेवटचं षटक हाताळण्यासाठी दाखल झालाय तो मात्र रोहन. पहिल्या चेंडूवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाले. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोचल्या 29. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू वरती किती धावा जमा होणार लुमनेकोल संघासाठी. आता मात्र चांगला चेंडू आहे, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जाईल त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धाव मात्र पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा करत असताना लुमनेकोल संघ हळूहळू पुढे जातोय खरा, परंतु या ठिकाणी 50 धावा करायच्या होत्या. 50 धावा जर असतील तर बीसीसी संघ देखील अद्याप चांगला संघ आहे आणि त्यांच्या समोर जर जिंकायचं असेल ना तर 50 धावा येणं गरजेचं होतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण देखील गोलंदाजी चांगली केली तर हे देखील लक्ष ठेवणार, ते देखील थोडंसं महागात पडेल. परंतु या ठिकाणी गोलंदाजी पहा, अप्रतिम गोलंदाजी आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. बॅटची कड घेऊन सरळ पाठीमागे जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या गोलदस्त्यांमध्ये चेंडू गेला आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. तो मात्र आउट होऊन माघारी परततोय स्वप्नील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चंद्रकांत. गतवर्षी जर आपण पाहायला गेलं तर या चषकावरती ज्यांनी नाव कोरलं होतं तो लुमनेकोल संघ आज या स्पर्धेमध्ये थोडासा अडचणी देताना पाहायला मिळतोय. परंतु ज्या वर्षी जर पाहायला गेलं 2022 अप्रतिम खेळ राहिला होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला होता आणि संघर्ष करत असताना मेहनत केली, मेहनत करत असताना यश प्राप्त झालं आणि यशाचं सोनं हे बक्षिसात रूपांतर झालं आणि ते बक्षीस देखील पहिल्या नंबरची ट्रॉफी या संघाने जिंकली होती. आज या वर्षी देखील काय घडणार पाहायचं आहे, कारण की हे वर्ष नवीन आहे, मैदान तेच आहे, परंतु संघ मात्र नवीन आहेत दोन्हीले. एका दिशेला चावली तालुक्यातील संघ तर दुसऱ्या दिशेला परळ विभागातून संघ. आता मात्र चांगला फटका आहे त्या ठिकाणी पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला दाडलंय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातंय, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील चांगला होता परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय. थ्रो जातोय त्या ठिकाणी लेगच्या दिशेने. किती धावा येतील या ठिकाणी, ताळमेळ नक्कीच चुकलंय क्षेत्ररक्षकांचं. परंतु आपण जर विचार केला तर ज्या ठिकाणी एक धाव येणार होती त्या ठिकाणी धावा खर्च किती गेला. तीन धावा, एक धाव शॉट असणार आहे. पंच त्या ठिकाणी रुपेश सावंत सर आहेत, विजय सर देखील आहेत. अतिशय तीक्ष्ण नजर त्यांची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहन निघाला गोलंदाजी मार्ग होती, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बीसीसी करंजी संघाकडून. धावसंख्या झालेली आहे 33, 33 धावा. अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहेत एक आणि एक चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का आणि एक चांगली मोठी धावसंख्या उभारेल का हा लुमनेकोल संघ. मात्र लुमनेकोल संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे, जशा तसं उत्तर देण्याची ताकद क्षमता त्या संघाकडे देखील आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती देखील एक धाव कम्प्लीट केली जाते आणि एक धाव कम्प्लीट केल्यानंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली टोटल 34 धावसंख्या.
35 धावांची गरज असेल बीसीसी करंजी संघाला जिंकण्यासाठी। यानंतर मी अशोकांना विनंती करेन की पुढचे सत्कार या ठिकाणी घेतोय, आपण तयारीत राहायचं आहे। केएसके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विकास भाई कदम यांचा या मंचावरती सन्मान केला जातोय। मी विनंती करेन पांडुरंग शिंदे अपना हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तसेच केएसके खजिनदार सन्माननीय अमोलजी मालुसरे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। केएसके चे खजिनदार सन्माननीय अमोलजी मालुसरे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। तसेच योगेशजी कांबळे यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। मी विनंती करेन सचिन शिंदे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तसेच गणेश शिंदे सावरी यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। मी विनंती करेन आपला देखील या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच मोर्या स्पोर्टचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री सोपान दादा मोरे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। मी विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती या सोपान दादा मोरे। तसेच वारसोळी गावचे सुपुत्र क्षितिज मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील व्यासपीठावरती आम्ही सन्मान करतोय। आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे, आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे। हॅलो, नक्कीच यानंतर आमच्या कोळघर गावचे सुपुत्र पांडुरंग शिंदे मायक्रोफोन वरती जोडले जातील, तोपर्यंत मी रस घेतोय। धन्यवाद। धन्यवाद निवृत्ती शिंदे। आमच्या सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि 22 गावचे शान निवृत्ती शिंदे यांचा आवाज आपण ऐकत होतात। कोंढाण्यासाठी तानाजी गेला, गोडकिंडीसाठी बाजी आला, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी आला, स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले, शर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जनता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माता, घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा सामना चालू आहे तो मैदानामध्ये करंजे विरुद्ध लुमनेकोल संघाने करंजे संघासमोर बलाढ्याचं आव्हान किती धावा
35 धावांचं आव्हान, मापक असं आव्हान। पहिला चेंडू पंचांचा इशारा, तो वाईट चेंडूचा इशारा, वाईट चेंडूने एक धावेने मात्र संघाचा खातं खोलतंय बीसीसीए कर्जे संघाचं। स्ट्राइकला आहे तो रुपेश, पहिला चेंडू ऑफ साइडला ढकलला, दोन धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये, दोन धावा, दोन धावेने संघाची धाव संख्या मात्र होते तीन। रुपेशच्या बॅटमधून दोन धावा, पुन्हा एकदा ऑफ साइडला ढकलला चेंडू, चांगली हॅलो चांगली रनिंग, रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ते। रुपेश चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चांगलं, क्षेत्ररक्षण चांगलं केलं, एका रन मात्र थांबवले। तर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे घोषित क्षेत्रामध्ये, आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पाच धावा। चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो सूरज लुमने खोल संघाकडून। धाव संख्या मात्र कमी आहे, आणि ते कमी धावा मात्र रोखायच्या आहेत त्या लुमने खोल संघाला। सत्यमला काही टप्पा समजत नाही, गोलंदाजी मात्र सूरजची गोलंदाजी मात्र चांगली। पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये, आणि सत्यम मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय। चांगली गोलंदाजी, चांगली किपिंग म्हणावी लागेल लुमने खोल संघाकडून। अभिषेक याचे बॅटला चेंडू लागला, आणि विकेट किपर मात्र चांगली झेल मात्र टिपला। सत्यमची जागा घेण्यासाठी तो निलेश भिल्लारे, हा खेळाडू एनएमपीएल मध्ये खेळून आलेला आहे, ओपनचं क्रिकेट ही चांगलं खेळतो, चांगली गोलंदाजी करतो। आता मात्र कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि फलंदाजीसाठी पाठवलाय, विश्वासाला पात्र ठरतोय का निलेश भिल्लारे। एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद पाच, आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो अमित। चांगली गोलंदाजी केली ती सूरजने, एक गडी टिपला आणि पाच धावा दिल्या, त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे त्या अमितला, कारण धावसंख्या मापक धावसंख्या आहे कर्जे संघासमोर। आणि हा मात्र वाईट चेंडूचा इशारा पंचांचा, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या सहा एक बाद सहा। चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, मात्र चेंडू काही दिशा भरकटला नाही, पंचाने मात्र इशारा दिला वाईटचा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा खूपच ले वाईट, खूपच असा लांब चेंडू टाकला, आणि पुन्हा एकदा अवांतर धावेने वाढ होते ते करंजे बीसीसी करंजे यांच्या खात्यामध्ये। आता मात्र चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण हे तर त्याच पद्धतीने चेंडू मात्र अडवला, फील्ड केला, चेंडू फेकला तोपर्यंत एक धाव मात्र रोखू शकत नाहीत लुमने खोल। आतापर्यंत तीन चेंडू फेकले, मात्र एक चेंडू
चांगल्या पद्धतीने पडला। पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र चांगला आमित, आता मात्र कमबॅक केले ते आमितने। याच पद्धतीने गोलंदाजी टाकावे लागेल ते आमितला, कारण त्याच्या समोर आहे मा उंच असा चेंडू, तर उंच मारलाय आणि हा मात्र ब्लास्ट षटकार, कलात्मक फटका होता निलेश भिलारच्या बॅट मधून, चांगला फटका, सरळ चेंडू फिरकावून दिला सीमारेषेपार, षटकार। सात धावेने धावसंख्या, धावसंख्या वाढते, धावसंख्या 14। शांतते पद्धतीने सामना चालू होता, मात्र पुन निलेश भिल्लारेच्या बॅट मधून पुन्हा एकदा ऑफसाइडला उंचावर मारला चेंडू, चेंडू जातोय दन 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 चौकार। सुंदर अशी फटकेबाजी निलेश भिल्लारे, तो दाखवून देतोय आपल्याला की मी मला एनएमपीएल मध्ये का घेतलं होतं, त्याच पद्धतीने फटकेबाजी करतोय। ओपनचं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे, आज मात्र करंजे संघासाठी आपल्या गावासाठी खेळतोय। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटचे कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर घोषित क्षेत्रामध्ये, एका धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 19। दुसरं षटक मात्र चालू आहे, काही चेंडू शिल्लक असताना करंजे संघाची धावसंख्या 1-19। पुन्हा एकदा उंच मारला फटका चेंडू सीमारेषे, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार, षटकार। कॉमेंट्री बॉक्सला दिलेली ह्या मानवंदना, दोन ब्लास्ट मात्र निलेश भिल्लारेच्या बॅट मधून पाहायला मिळाले ते या दिवाकोळे कोळीवाडा मैदानावरती। दोन षटक मात्र समाप्ती झाले, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25। जिंकण्यासाठी मात्र 10 धावांचं लक्ष आहे ते, फक्त 18 चेंडू आणि 10 धावा। पुन्हा या चेंडू जाते उंच, झेल मात्र टिपू शकला असता क्षेत्ररक्षक, परंतु खराब क्षेत्ररक्षण, गोलंदाजी चांगली करतायत पण क्षेत्ररक्षण काही साथ देत नाहीत। हा झेल टिपला असता तर दुसरा बळी गेला असता, दुसरा धक्का बसला असता करंजे संघाला, परंतु चांगली फटकेबाजी, चांगला कलात्मक फटकेबाजी, चांगले फटकेबाजी करताना पुन्हा एकदा गचा, खराब थ्रो, विकेट किपरला काही समजला नाही आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने पकडला चेंडू, फील्ड केला चेंडू, फेकला परंतु दोन धावा रोकू शकला नाहीत। सूरज आता मात्र चांगला चेंडू, अशीच गोलंदाजी जर आदोगरच्या आमितने जर अशी गोलंदाजी केली असती आता चित्र वेगळं दिसलं असतं मैदानावरती। पुन्हा एकदा मारला चेंडू, चेंडू जातोय एक टप्पा सीमारेषे पार, चौकार। आतापर्यंत निलेश भिल्लारेच्या बॅट मधून दोन चौकार आणि दोन षटकार पाहायला मिळाले ते या जेएमसीसी चषक। आता मात्र उंच उडवला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र टिपू शकत नाहीत, झेल सुटलाय तोपर्यंत दोन धावा पूर्ण करताना निलेश भिल्लारे।
चांगली फटकेबाजी निलेश बिलारा बैट मधुन। आता मात्र चेंडू मात्र बैटला लावला, दुसरा धाव डावला, दुसरी धाव पूर्ण होते का? आणि हो झाली, दुसरी धाव ही पूर्ण आणि तिसरा षटक समाप्त। तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या एक बाद 28। चौका मारला होता ना, दोन पाहिजे ना, तीन पाहिजे, तीन पाहिजे, तीन धाव्यांची गरज आहे अजून। सामना विजय झालेला आहे तो बीसीसी करंजे संघ। आता होणारा सामना असेल तो हॅलो हॅलो बीसीसी करंजे विरुद्ध रामेगर। सामना जिंकलाय, सामना विजयी झालेला आहे, सामना संपलाय। स्कोर मध्ये जरा चुकी झाली होती, स्कोर मध्ये थोडा चुकी झाली होती, सॉरी। सामना जिंकलाय तो बीसीसी करंजे संघाने।